हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण हा गणपतीचा भाग टू बघणार आहोत. भाग वनमध्ये आपण याचे पार्ट कसे विणायचे हे बघितले होते. आता आपण याचे पार्ट कसे शिवायचे आणि गणपती कसा सजवायचा हे बघणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजवू शकता. इथे मी जास्त काही सजवलेलं नाही, फक्त डोळे आणि थोडीशी कुंदन लावलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पार्ट आपण अगोदरच्या पार्टमध्ये विणले होते. आता आपण याला शिवायचं कसं हे बघूया. सर्वप्रथम आपल्याला हे जे दोन लाईट आहेत ते शिवायचे आहेत. आणि हे बर्नल मी गुंडाळून घेतलेलं आहे. हे कसं गुंडाळायचं हे सांगितलेलं नाही, फक्त आपल्याला एक गाठ मारायची आणि नंतर त्याच्यावर गुंडाळत जायचं आहे. तर मी इथे कात्री आणि सुई घेतलेली आहे, हे बघू शकता. तुमच्याकडं अशी सुई नसेल तर तुम्ही साध्या सुई धाग्याने पण शिवू शकता, फक्त आपल्याला शेंद्री कलरचा धागा लागेल. अशा पद्धतीने आपल्याला पहिला बॉल शिवून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही मोठे बॉल वापरले असतील तर बर्नर पण मोठंच लागेल. तर व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. असेच आपल्याला टाके मारत मारत हा पूर्ण लाईट शिवून घ्यायचा आहे. तर इथे मी शिवून दाखवते लाईट, हे बघू शकता इथे मी शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा धागा कट न करता इथं आपल्याला लगेच पाय शिवून घ्यायचे आहेत. अगोदर आपण वरचा पण लाईट शिवू शकता, पण इथे धागा कट करण्याची काहीच गरज नाही. त्याच्यासाठी इथे मी लगेच पाय शिवून घेत आहे. पायाला पण आपल्याला टाकी मारतच शिवायचं आहे. अशा पद्धतीने हे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर येथे मी असेच टाके मारत मारत हा पाय एकदम घट्ट शिवून घेते. असंच आपल्याला हा दुसरा पण शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि हवं तर तुम्ही मोकळं सोडू शकता किंवा इथे समोर आपल्याला बांधून घ्यायचं. फक्त आपल्याला इथे अशा पद्धतीने टाकेच मारायचे आहेत. तर इथे मी व्यवस्थित शिवून घेते अगोदर. हे बघू शकता इथे मी शिवून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रोशाच्या सुईने ह्या दोन्ही पायाच्या समोरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. धागा काढून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला इथे सिंपल गाठ मारायची आहे. गाठ मारल्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा वरचा लाईट लावायचा आहे, ज्या लाईटला आपण सोंड विणली होती तो आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. थोडं आपल्याला ओढत ओढत एकदम घट्ट शिवायचं आहे. सिंपल
टाके मारायचे आहेत आपल्याला, दुसरं काहीच नाही करायचं. किंवा तुम्ही फिविकॉलने पण थोडंसं चिटकून घेऊ शकता आणि नंतर परत टाकी मारायची. इथे मी पूर्ण शिवून दाखवते, हे बघू शकता. इथे मी वरचा लाईट पण शिवलेला आहे. आता आपल्याला असे हात शिवून घ्यायचे आहेत लगेच. तर असेच आपल्याला हात पण शिवून घ्यायचे आहेत. जसे खालच्या बाजूने आपण पाय शिवले होते तसेच वरच्या बाजूने आपल्याला हात शिवून घ्यायचे आहेत. तर मी इथे अशा पद्धतीने हा हात शिवून घेते. इथे मी दोन्ही साईडचे हात शिवून दाखवते, हे बघू शकता. इथे मी एक शिवलेला आहे, असंच आता आपल्याला दुसरा पण शिवून घ्यायचा आहे. हे बघू शकता मी दुसरा हात आणि कान शिवून घेतलेला आहे. कान शिवायला खूप सोपा आहे, थोडंसं आपल्याला मध्ये या पद्धतीने पकडायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे. टाके मारतच आपल्याला शिवायचं आहे. हे बघू शकता इथे मी कान शिवून घेतलेले आहेत. आपला गणपती तयार आहे. आता आपण याला हवं तसं डेकोरेशन करू शकता. तर इथे मी सिंपल डेकोरेशन केलेलं आहे. फक्त इथे मी फिविकॉलने डोळे आणि गंधासाठी एक उभा कुंदन घेतलेला आहे, म्हणजे गंधाच्या साईजचा कुंदन एक घेतलेला आहे. आणि बाकी मी छोटे छोटे पांढरे कुंदन लावलेले आहेत. तर तुम्ही लेसने पण सजवू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही याला सजवू शकता. व्यवस्थित आपल्याला इथे डोळे बसवायचे आहेत. थोडंसं आपल्याला डिंक टाकून थोडा वेळ ठेवायचा आणि नंतर बसवल्यावर एकदम घट्ट बसतात. इथे मी एकदम साधंच डेकोरेशन केलेलं आहे. सोंडीला फक्त पांढरे कुंदन लावलेले आहेत. सोंडीला, हाताला, पायाला आणि कानाला पण अशा पद्धतीने पांढरे कुंदन लावलेले आहेत. इथे तुम्ही कानाला लटकनही लावू शकता. तर हे बघू शकता इथे मी डेकोरेट करून गणपती तयार केलेला आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर पहिली वेळ आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. धन्यवाद.